नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र लखणे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण आज भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणातील एक महत्त्वाची संकल्पना राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हाने या विषयावर काही संदर्भ ग्रंथ आणि काही पुस्तकाच्या माध्यमातून मी यावर विश्लेषण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्यासमोर करत आहे। तर राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, भारताचा जर विचार केला तर भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे, बहुधर्मिक राष्ट्र आहे, अनेक प्रकारचे प्रदेश या देशामध्ये आहे, अनेक वंशाचे लोक या देशामध्ये राहतात, यामुळे साहजिकच भारतामध्ये विविधता आहे हे आपण पाहिलं आहे। त्याचबरोबर विविध सामाजिक गट आहेत, विविधतेत एकतेचे जगावेगळे उदाहरण म्हणून आपण भारताचा अभ्यास करत असतो। भारतातील प्रमुख जे काही समुदाय आहेत, वंश आहेत, वर्ग आहेत, भाषा आहेत आणि संस्कृती उपसंस्कृती यावर आधारित असल्याने राष्ट्रीय एकता साध्य करणे आव्हानात्मक ठरते। पुढील घटक जे आहेत आपण जे पाहणार आहोत ते राष्ट्राभिमानाच्या आड येणारे घटक आहेत। राष्ट्रीय एकात्मतेला अडथळे निर्माण करणारे, बाधा निर्माण करणारे, अडसर ठरणारे काही घटक आहेत, ते कोणते? तर त्यामध्ये जातीयवाद आहे, संप्रदायवाद आहे, प्रदेशवाद आहे, भाषावाद आहे आणि आर्थिक विषमता आहे। तर याबाबत आपण पुढे चर्चा करत आहोत की जातीयवाद, तर जातीयवाद म्हणजे नेमकं काय? तर राष्ट्रातील लोकांची राष्ट्रापेक्षा किंवा देशाऐवजी जातीवर जास्त निष्ठा असणे, यालाच खऱ्या अर्थाने आपण जातीयवाद असं म्हणतो। देशापेक्षा जातीचा अभिमान बाळगणे, जातीच्या प्रतीची संदर्भात निष्ठा बाळगणे आणि जातीला चिटकून राहणे आणि देशातलं देशप्रेम निश्चितपणे कमी होणे, ही भावना ज्यावेळेस देशामध्ये बळावली जाते त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशामध्ये जातीवाद नावाचा जो काही मुद्दा आहे तो समोर येतो। हा अडथळा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचणारा घटक ठरला गेलेला आहे। त्यामुळे लोकांना समाजसेवा असेल, शिक्षण सेवा असेल, वैद्यक आणि कल्याणाच्या काही योजना असेल, यांच्या माध्यमातून जातीच्या सदस्याचे संरक्षण करणे, यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन या समस्या भारतासमोर एक आव्हान ठरत चाललेल्या आहेत की जेणेकरून राजकारणाच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा अशा जातीनिष्ठेच्या राजकारणाची जोड जर मिळाली तर परिस्थिती ही अधिक गंभीर होऊन जाते। आणि ही अशी परिस्थिती गंभीर होऊन गेल्याच्या नंतर राजकारणात जाताना जातीप्रती निष्ठा असलेले लोक त्यांचा कल आणि पूर्वग्रह ते डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या विभागीय हितसंबंधाचे प्रदर्शन होऊ शकते। अशा नेतृत्वाने जे काही प्रभावित झालेले लोक आहेत त्यांच्या जातीतील उमेदवारालाच मत देत असतात। जो जाती समुदाय संख्येने मोठा आहे त्याच जाती समुदायातील लोकांचा राजकारणावर प्रभाव वाढतो आणि तेच लोक नेमके निवडून येतात आणि या ना त्या प्रकारे मग जातीवादाची भावना जी आहे ती नेहमी प्रमाणात ती बळावली जाते। त्याचबरोबर या परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेची जी समस्या आहे ती सातत्याने गंभीर स्वरूप धारण करत बसते। मग कायदे असतील, शहरीकरण असेल, औद्योगिकरण असेल आणि शिक्षण असेल, यामध्ये जे काही बदल अपेक्षित असतात ते बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, विकास होत नाही आणि जाती व्यवस्थेची मूळ जी आहेत त्याऐवजी ती घट्ट होऊन बसतात आणि मग पुन्हा राष्ट्रीय एकात्मतेला हे अडथळा ठरण्याचं काम या जातीवादामुळे किंवा जाती व्यवस्थेमुळे हे सातत्यानं होत आलेलं आहे। जातीमुळं सातत्यानं भेदभाव नावाचा जो काही प्रकार आहे हा प्रकार राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा ठरलेला आहे। देशाची एकता सुद्धा त्यांनी कमजोर केलेली आहे आणि पंथ असतील, अनेक प्रकारची संस्कृती असतील, अनेक प्रकारचे समूह असतील, तर अशा प्रकारचे पंथ समूह किंवा समुदाय हे देशामध्ये फूट पाडण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यामुळेच राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होऊन बसतो। अनुसूचित जातीच्या मनात त्यामुळे काय होतं की परकेपणाची भावना निर्माण होते आणि परकेपणाची भावना निर्माण झाली की मग देशातली जे देशाच्या प्रती जे असलेलं ऐक्य आहे, देशातलं जे ऐक्य आहे, की ऐक्य भावना आणि एकता ही निश्चितपणे धोक्यात आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या पद्धतीनं जातीयवाद हा राष्ट्रीय एकात्मतेला एक फार मोठा अडथळा किंवा बाधा पोहोचणारा घटक आहे। त्यानंतरचा दुसरा जो महत्वाचा घटक आहे किंवा आव्हान जे आहे दुसरं ते म्हणजे संप्रदायवाद। ज्याप्रमाणे जातीयवाद आहे त्याप्रमाणे संप्रदायवाद सुद्धा या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। संप्रदाय म्हणजे धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय, म्हणजेच राष्ट्रापेक्षा धर्माप्रती अधिक निष्ठा, राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेमाची निष्ठा ज्यावेळेस देशामध्ये बळावली जाते आणि देशामध्ये धर्मप्रेमाची भावना बळावली गेली म्हणजे त्यामध्ये निश्चितपणे तेढ निर्माण होते।
आणि मग संप्रदाय संप्रदायामध्ये वाद निर्माण होतो. माझा संप्रदाय श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझ्या संप्रदायाचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, ही भावना जी आहे ती लोकांच्या जनतेच्या अंगी बळावली जाते आणि त्यातून एक प्रकारचा संप्रदायवाद जन्माला येतो, उसळ घेतो आणि तो एक राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक बराठ्याच्या प्रकारचा अडथळा निर्माण होऊन बसतो. तर हा जो सांस्कृतिक आणि संप्रदायवाद जो आहे हा सांस्कृतिक वारसा समृद्ध जरी होत असला तरी त्यामुळे आपण विभक्त होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून सांप्रदायिक संघर्ष राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब आहे. परंतु देशाची एकता धोक्यात आणणारी ही बाब असल्यामुळे आणि संघर्षाचे कारण कोणतेही असो त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र निश्चितपणे राष्ट्राचं अथवा देशाचं होत असतं. समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण होते आणि विविध धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये कटुता निर्माण होते, द्वेष निर्माण होतो, तेढ निर्माण होते आणि या संघर्षामुळेच असुरक्षितेची भावना जी आहे ती देशामध्ये बळावली जाते आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला निश्चितपणे धोका पोहोचतो. आर्थिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर सर्वसाधारणपणे सांप्रदायिक संघर्षामुळे आर्थिक वृद्धी व विकासाची गती जी आहे ती मंदावली जाते, खुंटली जाते आणि सांप्रदायिक संघर्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संसाधने वळवावी लागतात, त्यामुळे देशाचे गंभीर आर्थिक नुकसान होऊन बसते आणि उत्पन्नावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. राजकीय दृष्ट्या बोलायचे झाले तर सांप्रदायिक संघर्षामुळे लोकशाही क्षीण होत चाललेली आहे. अशा संघर्षामुळे राजकारणी आपापल्या पदाचा किंवा हितसंबंधाचा गैरवापर करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सांप्रदायिक दंगलीमुळे भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो तर इतर देशांच्या नजरेत भारताची प्रतिमा ही निश्चितपणे मलिन होते. धार्मिक द्वेष हा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोर गंभीर आव्हान आहे. भारताच्या इतिहासात धार्मिक भेदामुळे होणाऱ्या संघर्षाची असंख्य उदाहरणे सापडतात. प्रत्येक धर्माच्या अनुयायांचा केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो ही समस्या वाढत्या वांशिक केंद्राशी संबंधित आहे. धार्मिक मूलतत्ववादाच्या माध्यमातून एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरांवर लादल्या जातात आणि त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असते. अशी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस धार्मिक मूलतत्ववादामुळेच खऱ्या अर्थानं देशामध्ये कृत्य घडू शकतात, दहशतवादी कृत्य घडू शकतात आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं संप्रदायवाद हा राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक प्रकारचा अडथळा निर्माण होऊन बसतो. त्यानंतर तिसरा अडथळा आहे की जो ज्याला आपण प्रादेशिक अलगता किंवा प्रादेशिकतावाद असं आपण म्हणतो. मी आपल्याला पूर्वी सांगितलं आहे की या देशामध्ये भाषेवरून प्रदेश पडले गेलेले आणि प्रदेशांतर्गत जे वाद चाललेले आहेत, दोन्ही प्रदेशाच्या मधल्या ज्या सीमा आहेत या सीमेच्या संदर्भातले वाद आहे आणि हे जे वाद आहे हे प्रादेशिकतावाद म्हणून राष्ट्रीयकात्मतेसमोर अडथळा ठरलेला आहे. तर प्रादेशिकतावाद म्हणजे नेमकं काय? तर देशाऐवजी प्रदेशावर श्रद्धा असणे, देशापेक्षा प्रदेशावर जास्त प्रेम असणे आणि प्रदेशापेक्षा देशावरचं प्रेम कमी असणे याच्यामधली जी दरी निर्माण होते याला खऱ्या अर्थानं प्रदेशवाद किंवा प्रादेशिकतावाद असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रादेशिकतावाद हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला एक फार मोठा धोका निर्माण करणारा घटक किंवा अडथळा हा ठरलेला आहे. तर प्रदेशाप्रती असलेली निष्ठा ही सातत्यानं बळावत जाणे, प्रादेशिक अस्मिता कायमच्या राष्ट्रीय एकतेच्या आड येत असते, एखाद्या प्रदेशाच्या इतिहासाच्या गौरवान केली जाते, त्याचा गैरवापर होऊन फूट पाडणाऱ्या शक्ती तयार होतात, असे करताना समान सांस्कृतिक वारसा दुर्लक्षितही केला जातो. समान भाषा बोलणारे लोक एक समान प्रदेशाची मागणी करतात आणि या मागणीमुळेच खऱ्या अर्थानं प्रादेशिकतावाद निर्माण होतो. आपल्याच राहत्या प्रदेशाचा किंवा राज्याचा आर्थिक विकास व्हावा अशीही तीव्र इच्छा लोकांच्या मनात असताना सुद्धा त्या राज्यांतर्गत त्या प्रदेशामुळे एक प्रकारचं शत्रुत्व निर्माण होतं आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक बाधा या दृष्टीने निर्माण होते. राज्यांतर्गत शत्रुत्व केवळ आर्थिक किंवा सामाजिक असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, मात्र शत्रुत्वाला राजकीय रंग आला की मात्र ते निश्चितपणे घातक ठरले जातं आणि प्रादेशिक विषयांमध्ये लक्ष घालताना ही लोक दिसतात. एखाद्या विभागाप्रती राजकीय पक्षाचे नुकसान होत असल्यामुळे प्रादेशिकतावाद हा दृढ होतो आणि आर्थिक किंवा राजकीय प्रश्नापेक्षा प्रादेशापर्यंत प्रश्न जे असतात ते महत्वाचे वाटू लागतात. त्यातूनच राज्याच्या हक्कांसाठी प्रादेशिक चळवळी विभक्त होण्यासाठी निर्माण होतात आणि मग लढाऊ विभक्तवादी चळवळी देखील निर्माण होत असल्याने उदाहरणार्थ जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न असेल, पंजाबची समस्या असेल, आसामचा प्रश्न असेल, या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या
लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या ठरतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं प्रादेशिकतावाद हा जो वाद आहे हा राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा बाधा किंवा आव्हान राष्ट्रीय एकात्मतेसमोर ठरल्या जातात. त्यानंतरचा तिसरा वाद आहे म्हणजे भाषावाद. भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे आणि या देशामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. महत्वाच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा बोलल्या जातात. प्रदेशांतर्गत जी भाषा असते तिला मातृभाषा संबोधल्या जातं आणि म्हणून भाषेभाषेचा वाद, माझी भाषा श्रेष्ठ आहे, माझी भाषा माझी मातृभाषा आहे आणि माझ्या मातृभाषेवर माझं प्रेम आहे आणि म्हणून माझ्या मातृभाषेवर असलेलं किंवा स्वतःच्या मातृभाषेवर असलेलं प्रेम बळावत जातं आणि देशावरचं प्रेम निश्चितपणे ह्या भाषेमुळं कमी होत जातं. भाषेप्रती प्रेम वाढत जातं आणि देशाचं प्रेम त्यातून निश्चित कमी होत जातं आणि म्हणून त्यातून एक प्रकारचा भाषावाद नावाचा अडथळा जो आहे हा अडथळा देशासमोरच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक बलाढ्य मोठा अशा प्रकारचा अडथळा निर्माण होतो. राज्याची भाषावाद निर्मिती झाली आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडले गेले. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा बोलली जाते, त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा सुद्धा बोलीभाषा म्हणून काही बोलणारे लोक वापरतात. तर हे जे गट आहेत भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. याखेरीज इथे अनेक गुजराती लोक आहेत, कोकणी लोक आहेत, सिंधी लोक आहेत, पंजाबी आहेत, राजस्थानी आहेत, तामिळ आहेत, कन्नड आहे, इत्यादी भाषा बोलणारे लोक असतात. याच्याबरोबरच मराठीतही बऱ्याच बोली भाषा दिसून येतात. आपल्या हिताला बाधा निर्माण होत आहे किंवा आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना भाषिक अल्पसंख्याकाच्या मनात निर्माण झाली की ती देशाच्या एकतेसाठी धोक्याची ठरते आणि हाच खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेसमोर भाषावाद नावाचा धोका ठरला जातो अथवा अडथळा ठरतो. आज भाषावादानं गंभीर आणि तीव्र अशा प्रकारचं रूप धारण केलेलं आहे. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे आणि भारतातील विभक्तवादासाठी निर्माण झालेली आयती संधीच मिळालेली आहे. कोणत्याही संघटनेमध्ये संवादाचे माध्यम जे आहे तर ते भाषा म्हणून वापरलं जातं. म्हणून भाषेला विशिष्ट अशा प्रकारचं महत्व दिलं जातं. ती भाषा अधोरेखित केली जाते. आपली मते मांडण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, संदेश देण्यासाठी आणि ज्ञान निर्मितीसाठी भाषेची भूमिका ही महत्वपूर्ण असते. जेव्हा भाषेवरून लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्याला भाषावाद असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच आपल्या भाषेप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे, आपल्या भाषेबद्दल असणाऱ्या आत्यंतिक निष्ठेमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो आणि हेच खरं राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक प्रकारचं आव्हान ठरलं. भारतामध्ये राज्याचे भाषावार विभाजन झालेले हे आपल्याला ज्ञात आहेतच. परंतु एखादी भाषा बोलणारे लोक इतरांपेक्षा आपली भाषा वरचढ मानतात आणि इतरांची भाषा कनिष्ठ मानतात, त्यावेळेस भाषिक संघर्ष जन्माला येतो आणि ही परिस्थिती आजही सातत्यानं आपल्याला कायम दिसून येते. हिंदी ही जरी राष्ट्रभाषा असली तरी याला अजून देशभरातून मान्यता मिळालेली नाही. भारतात अनेक ठिकाणी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात नाही, कोणत्या ठिकाणी बोलली जात नाही. उदाहरणच जर द्यायचं झालं तर दक्षिण भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये काही राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. जे लोक प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्यांना घाबरण्याचे किंवा त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे जे प्रसंग आपणास माहीत आहेत त्या भाषा अल्पसंख्याकावर होणारे अत्याचार दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणून या ज्या भाषेच्या माध्यमातून ज्या काही विभक्ती होतात, लोकांमध्ये विचारांचा भेद होतो, विचारांमध्ये तेढ निर्माण होते आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं भाषावाद हा मुद्दा समोर येतो आणि तो राष्ट्रीय एकात्मतेला एक प्रकारचा धोका, अडथळा किंवा अडसर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक आव्हान ठरल्या जातं. त्यानंतर आर्थिक विषमता हे सुद्धा अतिशय महत्वाचा घटक अडथळा म्हणून ठरलेला आहे. तर देशांतर्गत ज्यावेळेस आर्थिक बाबतीतला विचार केला जातो तर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. या देशामध्ये गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, गरिबीच्या तुलनेत श्रीमंताचं प्रमाण कमी आहे. भारतामध्ये एवढी गरिबी आहे की अनेक लोकांचे संसार हे दिल्ली, मुंबई, कलकत्ता किंवा मोठमोठ्या शहरामध्ये आपण उघड्यावर, फुटपाथावर, पालामध्ये थाटलेले संसार पाहतो, रस्त्यावर असलेले संसार पाहतो. उघडे नागडे त्या संसारामध्ये असलेल्या लोकांचं जीवन आणि शरीर आपण सातत्यानं पाहतो. एवढी प्रचंड गरिबी आहे भारतामध्ये की सकाळच्या अन्नाचा प्रश्न त्यांच्या समोर भूक म्हणून उभा राहतो. कशी कशी सकाळ टळली की पुन्हा दुपारच्या भुकेचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो आणि कशी कशी दुपार टळली की पुन्हा संध्याकाळच्या अन्नाचा प्रश्न त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा राहतो. एवढी प्रचंड प्रमाणात गरिबी भारतामध्ये. तर श्रीमंती एवढी भारतामध्ये आहे
की एवढे श्रीमंत बलाढ्य लोक या देशामध्ये आहेत की स्वतःची संपत्ती स्वतःला माहित नसावी एवढी गडगंज श्रीमंत संपत्ती आणि श्रीमंत असणारे लोक भारतामध्ये आहे. आणि मग गरीब आणि श्रीमंताची दरी ही खरी आर्थिक विषमता या देशामध्ये आहे. आणि आर्थिक विषमता ही राष्ट्रीय एकात्मतेला अडसर किंवा धोका किंवा अडथळा ठरत असते. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. स्वतःकडे पाहून देशाप्रतीचं प्रेम कमी होतं आणि स्वतःच्या श्रीमंतीची ही जी भावना जी आहे ती बळावत जाते आणि देशाप्रतीचं प्रेम कमी होतं. गरीबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन श्रीमंताचा बदलला जातो. आणि म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनामधून मतभिन्नता असल्यामुळे दृष्टिभिन्नता असल्यामुळे ही दृष्टिभिन्नता सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला आर्थिक विषमतेच्या माध्यमातून बाधा ठरत असते. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कौटुंबिक प्रभाव आपली निवड प्रक्रिया आणि संधीच्या उपलब्धीनुसार कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यास पोषण आहार देणे शक्य होईलच असं नाही. तर कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूची घटना पण सातत्याने ऐकतो आणि म्हणून हे एक कारण कौटुंबिक प्रभावाचं आहे. त्याच्यानंतर खाजगी मालमत्ता. आता खाजगी मालमत्तेमध्ये एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहेत तर दुसरीकडे काही मोजक्या लोकांकडे गडगंज संपत्ती. मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या मोजक्या लोकांकडे साधनांची उपलब्धता आहे ते लोक बहुतांश संपत्तीचा उपभोग घेतात आणि ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणून हे एक कारण आहे. आणि तिसरं कारण आहे शैक्षणिक सुद्धा तफावत आहे. आजच्या काळामध्ये शिक्षण हे श्रीमंताचं बनलेलं आहे. श्रीमंताच्या विद्यार्थ्यासाठी किंवा श्रीमंताच्या मुलामुलींसाठीच शिक्षण महाग शिक्षण होऊन बसलेलं आहे. अगदी लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी श्रीमंताची आहे आणि म्हणून श्रीमंताचं शिक्षण आजच्या काळात सुरू आहे. एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे यावर तिची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. तुम्हाला असे प्रश्न पडतात का की व्यावसायिक अर्हता कोणते लोक संपादन करू शकतात, तर खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते, परदेशी जाऊन शिक्षण घेणे कोणाला परवडते, हे सगळं आर्थिक विषमतेचा भाग आहे. आणि आर्थिक विषमता हा सुद्धा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तफावत असलेला दृष्टिकोन आहे आणि हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा ठरू शकतो. त्यानंतर नंबर 4 संधीची उपलब्धता आणि प्रवेश. व्यक्ती आणि गटाच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ अनेक अंगणवाड्या किंवा खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी पुरेशी नसते. मानसिक रोगांचे बळी असलेली किती मुले मानसिक आरोग्य सेवा किंवा समुपदेशनाचा लाभ घेऊ शकतात, किती मुले मानसशास्त्रज्ञाकडे जाऊ शकतात, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि मग ही संधीची उपलब्धता आणि प्रवेश हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर व्यक्तिगत भेद. आपणा सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. उदाहरणच जर द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला संगीत आणि अभिनयाच्या गुण असू शकतात, तथापि या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या गुणांचा साहजिक समाज हितासाठी विनियोग करता येणार नाही. आणि म्हणून व्यक्तिगत भेद हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मते समोरचा एक प्रकारचा अडथळा आहे. त्यानंतर सामाजिक पर्यावरण. ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ कुटुंब, शेजार, मित्र परिवार किंवा कामाच्या जागा ज्या असतात या ठिकाणी सुद्धा याचा परिणाम आपल्याला निश्चितपणे जाणवतो. आणि म्हणून सामाजिक पर्यावरण हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मते समोरचा एक बलाढ्य अशा प्रकारचा फार मोठा अडथळा आहे. आर्थिक विषमता सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये दिसून येत असली तरी समान नागरिकत्व या तत्वावर उभ्या असलेल्या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेत देखील याला अपवाद नाही. मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये सुद्धा अशा गटांच्या वैशिष्ट्यामुळे लोकांच्या मोबदल्यामध्ये पैसा असेल, प्रभाव असेल, अधिकार असेल इत्यादी फरक आहे. जगभरात सर्व समाजामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून समाजातील प्रतिष्ठित आणि भिन्न दर्जाच्या लोकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. या प्रकारे समाजामध्ये असमानता रुजली जाते, समानता दिसत नाही आणि म्हणून पिढ्यान पिढ्या ही असमानता झिरपत जाते, वाढत जाते आणि त्याचा दुष्परिणाम राष्ट्रीय एकतेवर होतो. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेला ही एक प्रकारची समस्या किंवा बाधा ठरत असते. आर्थिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी काही राज्यामध्ये कल्याणकारी आणि कर संरचनेच्या टप्प्याची पुनर्रचना असे प्रयत्न करण्यात आले. दारिद्र्य निर्मूलनासाठी संपत्ती असेल सामाजिक प्रतिष्ठित लोकांकडून गरजूंकडे वळविणे हा उपाय असू शकतो असे मानले गेले. मात्र हा उपाय कायमचाच लागू पडेल असं नाही. तर मग खरे गरजू जे आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेलच याची शाश्वती यामध्ये नसते आणि या प्रकारे समानता हे कायमचं एक मृगजळ राहणार आहे. तथापि समानता आणि असमानता
या संकल्पनाची आपली समज आता अधिकाधिक विकसित होत चाललेली आहे आणि आज स्त्रिया अल्पसंख्याक आणि वंचित गटाच्या दर्जामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहे. त्याबरोबरीने पर्यावरणात होणारे बदल मग गरीब असेल श्रीमंत असेल असा भेद करत नाही. उदाहरणार्थ जे काही प्रदूषण आहे, जागतिक तापमानवाढ आहे, दहशतवाद आहे, अस्वच्छता आहे, या समस्या सुद्धा मानव निर्मित असून त्यांच्या निराकरणासाठी किंवा सामुदायिक प्रयत्नासाठी याच्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणं गरजेचं असून या समस्या सातत्यानं भेडसावताना आपल्याला या देशामध्ये दिसतात. आणि कल्याण म्हणजे केवळ ऐहिक उत्कर्षच नव्हे तर लोकांचे सर्वांगीण कल्याण असा अर्थ त्याचा घ्यावा लागतो. आणि या काही योजनांद्वारे सामाजिक सहयोग आणि परस्पर अवलंबित्व या बाबींना प्रोत्साहन आपल्याला द्यावं लागतं. त्याचबरोबर समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना हक्क आणि जबाबदारीचे रक्षण सुद्धा करायला हवे, तरच खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये जे काही राष्ट्रीय एकात्मता जी आहे, एक आत्मता, सर्व राष्ट्रातील लोकांची भावना एक असणे, राष्ट्राबद्दलचं नितांत प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम असणे, राष्ट्राप्रती गोड अशा प्रकारची भावना असणे, राष्ट्राच्या बाबत आदर असणे, या ज्या बाबी आहेत आणि ज्यातून राष्ट्रीय एकात्मता वाढत जाते, विविधतेतून एकता साधते, ही जर साध्य करायची असेल तर हे जे मी आता आपणास जे सांगितलेले जे अडथळे, जातीयवाद असेल, संप्रदायवाद असेल, प्रादेशिकतावाद असेल, आर्थिक विषमता असेल, भाषिक वाद असतील, तर हे खरे अडथळे जे आहेत की जे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचणारे जे घटक आहेत, राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण करणारे घटक आहेत. राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक प्रकारचे आव्हान उभं आहे की जेणेकरून खऱ्या अर्थानं आम्ही एक संघ आहोत. राष्ट्राबद्दलचं प्रेम, राष्ट्राबद्दलची अस्मिता, राष्ट्राबद्दलचं जे उच्च आणि पराकोटीचं ध्येय राष्ट्रीय नागरिकांमध्ये, प्रत्येक नागरिकांमध्ये असायला पाहिजे. आणि ह्या प्रेमाची वाढ होण्याच्या ऐवजी या प्रेमामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होते आणि त्याच्यामध्ये दुजाभाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेबाबतची जी काही भावना जी आहे ही भंग पावली जाते आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून या वादामुळे अनेक प्रकारच्या दरी निर्माण होतात, अनेक प्रकारची फूट पडली जाते, अनेक प्रकारची विसंगती बनली जाते आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला निश्चितपणे धोका पोहोचल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून भारताचा ज्यावेळेस विचार आपण करतो तर भारत ही एक वैविध्यपूर्ण भूमी आहे, तरी सुद्धा आपल्याला एकजूट ठेवणारी ऐक्य भावना इथं अस्तित्वात आहे. या प्रकरणात मध्ये आपण हेच शिकलो की भारतीय समाजातील जी काही विविधता आहे, विविधतेतून एकता साधणार हे राष्ट्र आहे. विविधतेचे काही प्रकार आहेत, ते प्रकार कोणते तर आपण पाहिल्याप्रमाणे वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे, जातीय विविधता आहे, वर्गीय विविधता आहे आणि लिंगभाव विविधता आहे. अशा प्रकारच्या विविधतेवर आधारलेला हे राष्ट्र आहे, आधारलेला हा देश आहे. तर पुढचे जे काही घटक आहेत किंवा पुढील जे घटक आहेत की ते ऐक्यभावाला खतपाणी त्यातून मिळत असते. जेणेकरून कोणते घटक आहेत तर भौगोलिक घटक आहेत, धार्मिक घटक आहेत, राजकीय घटक आहेत, भाषिक घटक आहेत आणि सांस्कृतिक घटक आहेत. की ह्या घटकामुळे खऱ्या अर्थानं ऐक्यभावाला त्यातून दुजोरा मिळत असतो. त्यानंतर राष्ट्रीय ऐक्यभावाचा जर विचार केला तर राष्ट्रीय ऐक्यभावामध्ये आणि एकात्मतेला आव्हान देणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात आलेल्या आहेत की ज्या आपण आताच पाहिले आहेत. त्या शक्ती कोणत्या आहेत म्हणजे ते घटक कोणते आहेत, तर मग त्यामध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे की जातीवाद आहे, समुदायवाद आहे, प्रादेशिकतावाद आहे, भाषावाद आहे आणि आर्थिक विषमता आहे. तर या प्रकरणामध्ये आपण शेवटच्या सारांश मध्ये पाहत असताना आपल्याला असं दिसून येईल की आपल्या देशातील बहुविध विविधतांची जाण विकसित करणे ही काळाची गरज आहे. शिवाय राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्रीय ऐक्याच्या ज्या भावना आहेत आणि भावनिक एकात्मतेच्या दिशेने जे काय प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न व्यवस्थितपणे करायला गेले. आता या प्रकरणामध्ये आपण शिकत असताना भारतीय समाजातील विविधता आणि एकताच्या संदर्भातल्या विविधता पाहिल्या, भारतीय समाजातील एकता पाहिल्या आणि भारतीय समाजातील राष्ट्रीय एकात्मतेला धोका ज्या ज्या घटकांपासून होतो किंवा ज्या ज्या अडथळे ज्या ज्या घटकापासून असतात अडथळे निर्माण होतात त्या घटकाचा सुद्धा आपण या प्रसंगी या ठिकाणी निश्चितपणे अभ्यास केलेला आहे. तर विविधतेत एकता साधणारे राष्ट्र अनेक प्रकारच्या विविधता आहेत, धार्मिक आहेत, भाषिक आहेत, आर्थिक आहे, त्याचबरोबर वांशिक आहे, लिंगभावात्मक आहे
अनेक प्रकारच्या विविधता आहेत आणि विविधतेतून एकता जगाच्या पाठीवर भारताचं जे नाव आहे किंवा भारताला भारताचा जो परिचय होतो तर त्यामध्ये निश्चितपणे या देशातल्या विविधतेवर एकता अवलंबून असलेलं आहे। जगाच्या पाठीवर हे एकमेव राष्ट्र आहे। अशा विविधतेतून एकता साध्य करणारं राष्ट्र भारत। आणि म्हणून या भारताची जी संस्कृती आहे ही संस्कृती बलाढ्य अशा प्रकारची संस्कृती। या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, बंधुभावानं गुण्यागोविंदानं जीवन जगतात। त्यामध्ये सगळ्या धर्माचे सण असतील, दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल, ईद असेल, ख्रिश्चनांचा सण असेल, शिखांचा सण असेल, जैनांचा असेल, बौद्धांचा असेल, कोणत्याही सणामध्ये लोक एकत्रित येऊन तो सण उत्साह गुण्यागोविंदानं साजरा करतात आणि एकतेची भावना त्यातून निश्चितपणे प्रकट करतात। त्यामुळे निश्चितपणे विविधता जरी असली तरी बऱ्याच अंशाने आपल्याला एकता दिसून येते आणि विविधतेतून एकता साध्य करणारं राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर या देशाची निश्चितपणे ओळख आहे। तर विद्यार्थी मित्रो, आपण या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील विविधता आणि एकता, या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील विविधता कोणत्या आहेत याचा आपण सारासार विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर विविधतेतून एकता कोणत्या साध्य होतात त्यावरही आपण भाष्य केलेलं आहे। एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो काही मुद्दा या प्रकरणातला जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसमोर जी आव्हानं आहेत ते आव्हानं आपल्याला या तासिकेमध्ये आपण पाहिलेत की ज्यामध्ये भारतामध्ये भाषिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वांशिक विविधता असून यामुळे भारतात विविध सामाजिक जे काही गट निर्माण झाले आहेत असे असून देखील विविधतेत एकतेचे जगावेगळे उदाहरण म्हणून अभ्यासक भारताकडे पाहतात। भारतातील समुदाय असेल, वंश असेल, वर्ग असेल, भाषा असेल आणि संस्कृती किंवा उपसंस्कृती असेल यावर आधारित विविधतेमुळे राष्ट्रीय एकता साध्य करणे आव्हानात्मक ठरते। तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जातीयवाद, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता हे घटक राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचतात किंवा बाधा पोहोचतात। तर या प्रसंगी आपण या ठिकाणी थांबू। धन्यवाद।